जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबर स्वागत आहे दोन्ही दर्जी हास्यरसिकांचं, बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सई दाभाडकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, ठरल्याप्रमाणे आजच्या आणि उद्याच्या भागातून मिळून दोन सर्वोत्तम विनोदवीरांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यामुळे बघूया कोणाचा पंच पडतोय, कोणावर भारी. त्यासाठी सुरू करूया हास्याची सवारी. मंडळी, दोन उपद्रवी जीवांचा ससेमिरा मागे लागलेला एक बिचारा माणूस आज मॉडेल बनणार आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाविषयी बोलतीये. तुम्हाला हसवायला येत आहेत हास्य महारथी, खान्देशचा सपूत श्याम राजपूत, डायलॉग बोलण्याचा अनोखा रिदम अरुण कदम आणि वेगवान विनोदाचा बादशाह पंढरीनाथ कांबळे. प्रसाद दादा, हा नमस्कार नमस्कार. नमस्कार सई मॅडम, आज मी मॉडेल आहे बरं. हा मॉडेल म्हणजे एकावर एक हात ठेवून सेटच्या पाठीमागे तासन तास फोटोशूट करणारा मॉडेल नाही बरं का. तसं नाही, चित्रकलेसाठीच्या मॉडेल आहे बा. तसं माझं गैर मोठं स्वप्न होतं की मिलिंद सोमण यांच्यासारखा मॉडेल बनू बा, गड्यात अजगर बिजगर टाकून फोटो बिटो काढू बा. पण त्याने वाय ना निसर्गाने ऐन जवानीत माझे केस आणि माझं स्वप्न दोन्ही जबरदस्तीने हिसकाडून घेतले ना माझ्याकडून. पण हरकत नाही, मी काही घाबरलो नाही, तसा नाही तर असा मॉडेल झालेलो आहे मी. आज या आर्ट कॉलेजमध्ये मला मॉडेल म्हणून बोलवलेले आहे आणि त्याच्यासाठी गैरे पैसे दिलेत बा त्यांनी मला. पण त्यांनी बाय नाही ते कोणीच कसं नाही आहे. ऐक नाही रे, थोर चित्रकार थोर चित्रकार पिके दा विंची बोला. थोर चित्रकार एके दा विंची नव्हतं तर कालातली चित्रकलाचं बद्दल आपलं काय मत आहे? वेल, मला वाटतं की पोस्ट मॉडर्निझम इरामधली बहरलेली चित्रकारिता लक्षात घेता आपला आधुनिक चित्रकलेचा व्यासंग आपण वाढवला पाहिजे. खरंय खरंय, म्हणजे मला पण अगदी तंतोतंत तसंच वाटतं. पण माझा कल थोडासा ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगकडे जास्त आहे. बर, म्हणजे व्यक्ती आणि वस्तू प्रत्यक्षात जशी दिसते तशी न दाखवता कलाकाराची त्या संबंधाची भावस्थिती दाखवणारी कला ही खरी कला आहे. पंप 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 दे, पंप दे. वसाऱ्यांनी कुणी लिहिलंय ते एकदा मला समोर भेटायला पाहिजे. थोडक्यात काय तर चित्रकला आणि रेखाचित्रकला, म्हणजे थोडक्यात हे जर का चित्रकलेला कळलं तर ते म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा सेम तसंच्या तसंच दिसतं. अरे निघून गेले, यांच्या काही एवढंच पाठांतर झालेलं आहे काय? अरे ओ भाऊ, अरे इकडे इकडे वर या ना, चित्रकलेच्या वर्ग इथे आहे ना. सॉरी सॉरी सॉरी, काय झालं की म्हणजे काय झालं की म्हणजे असा कॅनव्हसवर असा ओला रंग ओघळावा ना, तसं चित्रकलेबद्दल आम्ही जेव्हा बोलतो ना आम्ही असं एकदम वाहवत जातो. नाही तुम्ही ओघडा बा, पण कॅनव्हस पुरता मर्यादित राहा ना. तुम्ही जवळ जवळ स्टँड वरून फरशीपर्यंत छानले गेले, नंतर फडक्याने पुसावं लागतं ना ते. आणि याला चित्रकला नाही म्हणत, घाण करणं म्हणतात. नाही, तुम्ही तुम्ही जे म्हणताय ते अगदीच पटतंय मला. पण आता काय करणार, आमचं आयुष्य हेच एक चित्रकला झालेलं आहे. वा 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 वा, क्या बात. तुमचे चेहरे कुठेतरी बघितल्यासारखे वाटतात. श्यामराव, हे दोघं तेथे नाही ना? नाही नाही श्यामराव,
अरे त्या दोघांना एकादमात एवढी कठीण वाक्य बोलताच येऊ शकत नाही, त्याच्या जिबेल आटाकून मरून जातील शामराव ते. शामराव त्यांचे डोळे बघा ना, शामराव नाही नाही ना, शामराव त्यांचे बाल बघा ना तुम्ही. तुम्ही ना निगेटिव्ह नका विचार करू, पॉझिटिव्ह विचार करा. ओके शामराव. तर नमस्कार सर, मी श्याम राजपूत. मी तुमच्या पेंटिंगसाठी ना मॉडेल म्हणून आलेलो आहे बा. आणि मला अशी आशा आहे बा, तुम्ही आज जो मास्टरपीस बनवाल ना, त्याच्यामध्ये मी माझे थोडेफार रंग भरेल बा. बसर्या, हा गेले कित्येक बुधवार गुरुवार आमच्या मास्टरपीस मध्ये तू कित्येक रंग भरण्याचा प्रयत्न करत होतास. प्रयत्न चालू आहेत बा. चला करतो बसर्या तू प्रयत्न, तुला जे जमत सर आपण सुरू करूया. चला चला चला. तर थोची एकेदा विंची. थोची पिकेदा विंची. हे थोची म्हणजे काय बा? रंग येथेची सांडावा, चित्रकार थोची जाणावा. शामराव हे काय होत? नाही 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 शामराव नाही ना. सर पटलं बा मला तुमच्या, तुम्ही थोचीचा अर्थच नाही सांगितला ना. थोची म्हणजे थोर चित्रकार. हा वा वा वा, असं येते. तर थोची एकेदा विंची बोला, आपण थोची पिकेदा विंची सुरू करूया. हो चला मग आपले ब्रश काढूया. येस येस या, तुम्ही बसा. बसू का? हो हो सर सर. अरे हे बितडा रंगवायचे ब्रश येत ना होई. आम्हाला माहितीये तू मॉडेल आहेस, फालतूगिरी करायची ना, तवरच करा. सॉरी सर. काय झालं? अरे हे काय करताय तुम्ही? हे बघ, जे कुठलं चित्र आमच्या कॅनव्हस वर उतरवायचं असेल ते मॉडेल आधी आम्ही स्वच्छ करून घेतो. एक मिनिट. अरे हा डाग का जात नाहीये डोळ्याजवळचा? अरे तो तीळ आहे ना, जन्मापासून आहे ना तो. तो काय ब्रश नाही जाणार आहे का? नाही तुम्ही चित्रकार आहे बा, पण तुमची पद्धत मूर्तीकारांसारखी आहे. नाही मी या आधी पण केलेलं आहे बरं का असं मॉडेलिंग, पण कोणी असं केलं नव्हतं बा. नाही त्याचं कारण वेगळं आहे, आम्ही दोघंही एकमेवा द्वितीय आहोत. म्हणजे? म्हणजे ते एकमेव आणि मी अद्वितीय. थोची एकेदा विंची बोला, मला ना आज म्हाताऱ्या माणसाचं चित्र काढायचा मूड आहे. त्यापेक्षा मला काय वाटतं, थोची पिकेदा विंची बोला, आपण याची मिशी काढून टाकली तर आणि छान अशी याला साडी नेसूया आणि कमनीय बांधायची अशी सुंदर स्त्रीचं याचं चित्र काढलं तर. ओहो हो, बेहतरी. कल्पना तर एकदम रंजक आहे. आपण एक काम करूया, आपण ह्याला अशी घट्ट अशी साडी चापून चोपून अशी चापून चोपून नेसवूया आणि ह्याला असं उलट बसवून इथे ह्याची मान अशी मादक भाव असे त्याच्या चेहऱ्यावर आणून. मी काय बोलतो, त्याच्यापेक्षा याला शिवलेस ब्लाऊज दिलं तर. त्यापेक्षा मला असं वाटतं याला ब्लाऊजच नाही दिलं तर. आपली चित्रकला अशी बहरे. अरे काय चालू आहे तुमचं, काय बहरे? अरे तुम्ही माणसाला बाई बनवताय रे, असा कुठले चित्रकार आहे? मला ना तुमच्यावर भलता डाऊट येतोय बरं का. अविश्वास? अरे अविश्वास काय? थोर चित्रकार एकेदा विंची आणि थोर चित्रकार पिकेदा विंची जागतिक कीर्तीच्या चित्रकारावर अविश्वास हा अपमान आहे. अविश्वास अविश्वास. झालं, डायलॉग आठवले नाही ना, जोराची ऍक्टिंग करतात ते. अभिनयाचा ऊत आलाय त्यांना, तो बघा तो. त्यांनी बायना धांड्या धांड्या म्हणजे बैल बरं का पुढून रुसून बसलाय. ओ ओ सर, ओ ओ ओ सर. आम्ही नाही जा. अरे अरे मी माझ्या मला तसं नव्हतं ना म्हणायचं सर. अरे सर इकडे या ना सर. ओ ओ तुम्ही सर. ओ जिब्रे सर. अरे अरे आम्ही जेव्हा शाळेत लहानपणी अशी चित्र काढली होती तेव्हाच गुरुजींनी आमचं चित्र बघितलं आणि बोलले, मुलांनो मुलांनो तुमच्या हातात जादू आहे, तुम्ही जागतिक कीर्तीचे चित्रकार होणार. हो असं कुठलं चित्र काढलं होतं तुम्ही? पिकेदा विंची. चल आपण यांना दाखवूया. चल दाखवूया. एकेदा विंची सुरू करूया. गुरुजींनी सांगितले द हा, आम्ही ऐकले आठ, कागदावर काढले सहा आणि गुरुजींचे तोंड पहा. बस
बस हे चित्र आमच्या गुरुजींनी पाहिले आणि त्यांनी आम्हाला सर्वोच्च मान दिला, सर्वोत्तम चित्रकार असा मान दिला आणि आम्हाला वर्गाच्या बाहेर जायला सांगितले. तुम्हाला मान नाही दिला तर तुमचा अपमान केला हो. नाही पण तेव्हाच आम्ही ठरवलं आता जे काही करायचं ते याच क्षेत्रात. थोडक्यात काय तर आम्ही असे अनेक मास्टरपीस तयार केले पण याच्यासारखं आम्हाने जमलंच नाही. गुरुजी गुरुजी आठवण येते तुमची काय करायची. एकेदा विंची सांभाळा, स्वतःला सांभाळा. आपल्याला गुरुजींनी काय शिकवलं होतं? समोरच्याचा मान ठेवायचा, आदर करायचा. चल चल आपण या मॉडेलला सॅल्यूट मारूया. एक दोन तीन, तीन पाय चुडेलला सॅल्यूट मारू मॉडेलला. काय रे ते माझ्या सोबत जे दोन बिंडो होते ना त्यांच्या सॅल्यूट शेवटी फसायचा, तुमचा सुरुवातीला फसला येणार रे. चुडेलला तीन पाय असतात का रे? उलटे पाय असतात फक्त. मॉडेलला कोणी सॅल्यूट मारतं का रे? असे कसे चित्रकार आहे तुम्ही? आमके डमके उदुदून बोकड्या कुदू कुठले? पीके दाविंची एके दाविंची म्हणे. तुमची पूर्ण नाव सांगा रे. सांगा. मी एके म्हणजे अरुण कदम दा विंची. आणि मी पीके म्हणजे पॅडी कांबळे दा विंची अर्थात पंढरी. अरे तुम्ही बाय ना पाटोडे सोन परत माझ्या मांगे आले का रे? कशाला मरायला आले का रे? मला जर माहिती असत ना की चित्रकार म्हणून तुम्ही दोघं येणार आहे तर मी इथे आलोच नसतो. तर तुला माहिती आहे ना काय की बुधवार गुरुवारच्या स्किट मध्ये आम्ही दोघच येणार आहे तुझ्या बरोबर, तरी तू येतोस ना सार्या? तुला पर्डेची हाव आहे. तुला पैसे सोडवत नाही वासार्या. आमचं बघ आम्ही कला जपतो, आम्हाला कलेची आसक्ती आहे. असं का? आम्ही कलेचा आदर करतो. असं काही करायचं नाही. चाल पोहोच तिकडे. चार तुमच्यासारख्या दलिंदरांसाठी मी नाही मॉडेलिंग करणार. मॉडेलिंग नाही करणार रे तर आम्ही दिलेले पैसे परत दे रे. तुम्ही कुठे पैसे दिले? ते आर्ट कॉलेज वाले ना त्यांनी पैसे दिले मला. भाऊ ते आर्ट कॉलेज आमच्या दोघांचंच आहे भाऊ. ते कॉलेज आम्ही दोघांनी स्थापन केलं भाऊ. बापरे. शिकवतो आम्हीच आणि शिकतो पण आम्हीच. अरे खापर तोंड्यांनो मला त्रास द्यायला तुम्ही कॉलेज स्थापन केलं रे. अरे बलत्या बेकार लेवलला गेले रे तुम्ही. नाही पैसे देणार आहेस की पोस्ट देणार आहेस? ते पैसे माझ्याकडून घरचे झाले. आता मला काय माहिती तुमचं कॉलेज म्हणजे तुमचीच शाळा आहे बा. बरं पैसे देतोस की पोस्ट देतोस? पोस्ट देतो मी. चल चल पोस्ट दे. सगळ्यात पहिली पोस्ट अशी आहे की पावसाची वाट बघणारा माणूस. ए वासार्या मोठा शान आहेस का रे तू? डाऊन टू अर्थ पाऊस आहे तो, रिस्पेक्ट कर ना त्याचा. ठीक आहे सॉरी सर. नाही मला आहे ना मला असा धावणारा चोर अशी पोज हवी अशी. अरे दोघांनी मिळून एकच चित्र काढणार, दोन दोन पोच कशा घेऊ रे मी एकाच वेळेस? पोच कुठली देऊ धावते? धावणारा चोर. मला नाही जमत आहे. मला मला ना क्रिएटिव्ह ब्लॉक आला यार. म्हणजे ना मी सतत सतत तेच तेच करतोय असं वाटतं. मी मी निराश झालो यार. हो नो नो नो. रिलॅक्स रिलॅक्स पिक दाविंची रिलॅक्स रिलॅक्स. ऍक्च्युली आपलं आयुष्य ना हे समुद्राच्या किनाऱ्यावरच्या वालू सारखं आहे. म्हणजे सकाळी लाटा येतात जातात पण वालू तिकडेच असते. वालू कधी निराश होते काय मला सांग? नाही नाही ना. नाही तस आपण दोघं आता वालू होऊया. तुम्ही पाय ना फिलॉसॉफी झाड्या. ती फिलॉसॉफी नंतर एका पायावर उभा आहे. पायाला थोडे आले. अरे चित्र काढणार कान फाटते. एका थोर चित्रकाराला क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय. तो निराश झालाय वसाऱ्या. तो थोडा सहन करू शकत नाही वसाऱ्या. अरे काढणार आहे चित्र काढणार आहे लवकर. थोची एकेदा विंची काय बोलते कुठल्या पद्धतीचं चित्र काढू म्हणजे मला असं बरं वाटेल? तुम्हाला बरं वाटण्यासाठी आपण सेमी न्यूड चित्र काढूया. सेमी न्यूड? हा ओके ठीक आहे. अरे या काय? हा अरे ओ भाऊ
अरे सेमी न्यूड चित्र काढायचं म्हणून तुम्ही तुमचेच कपडे काढले का रे? अरे असं नसतं ना रे. अरे चित्रकला या थोर कलेला तुम्ही फारच बालवाडी नेवलला नेताय रे, असं नका करू रे. तू पोज मध्ये उभा राहते का? राहतो राहतो. तुझी एक द विंची मला अजून पण मज्जा येत नाहीये. पण मग आपण एक काम करूया. काय? आपण फुल न्यूड चित्र करूया. फुल न्यूड चालेल. ओके. अरे काय करताय थांब रे. अरे दलिंदरांनो तुम्हाला लाजा नाही रे, पण मला बघताना लाज वाटेल ना रे. आणि मला निसर्गाची फसलेली चित्रकला बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. माझं चित्र काढायचं तर काढा, नाही तर मी जातो इथून. ठीक आहे, थोची एकदा विंची बोला, आपण ह्यांचं न्यूड चित्र काढूया. चला पैसे दिले, पैसे दिले. एके दा विंची पीके दा विंची, तुम्ही खरच एकमेवा द्वितीय आहात. सुपर हिट. बघा आपल्या हासर असे काय म्हणतात. सई कलाकारांचा कल्ला परफॉर्मन्स होता, फार मजा आली. तुम्ही किती भारी दिसताय दोघे. हेअर मेकअप कॉस्ट्युम टीमला माझा सलाम. म्हणजे आम्हाला माहीत असतं की काय होणार आहे, पण ते कसं होणार आहे ह्याची जी उत्सुकता असते ते तुम्ही तिघे इतकी शिघेला पोचवताना त्याला काही तोड नाही. अरुणदा तुम्हाला पंप द्याच्याला मी खरंच घाबरल्या. मला 2 मिनटं कळलं नाही की काय झालं, धावपळ झाली. मी खरंच म्हणजे माझे हार्टबीट्स इकडे खरंच वाढले होते. खूप काळजी वाटते तुमची आणि तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे. श्यामदादा काही शब्द तुमच्याच तोंडून इतके भारी वाटतात, म्हणजे बाकी कोणीही ते शब्द म्हणले तरी त्याची तुलना तुम्ही जे म्हणता त्याच्याशी कधीच करता येणार नाही, इतकं के ते शब्द तुमच्या तोंडून गोड वाटतात. फिलॉसॉफी झाड्या वगैरे जे शब्द आहेत ना, या शब्दातली गंमत इतर कोणी बोललं तर तेवढी नाही येणार जेवढी तू बोलल्यावर येते. कारण ना त्याच्यामध्ये त्या तुसडेपणामध्ये सुद्धा एक गोडवा आहे जो तुझ्या ॲपिअरन्समुळे तुझ्या चेहऱ्यामुळे येत असतो, समोरून दिसत असतो. याने जरी गमतीने तुम्हाला असं म्हटलं असेल की तुम्ही निसर्गाची फसलेली चित्रकला आहात, तरी मला मी तुम्हाला दोघांना जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा मला असं वाटतं की निसर्गाने हसत हसत प्रसन्न मुद्रेने काढलेली 2 चित्रं आहेत. तुमच्या तिघांना ॲक्च्युली ना खरं तर ते एक आणि द्वितीय काढून टाकल्यानंतर तुमच्या तिघांचा एक मेवा आहे ज्याचा स्वाद आम्ही लुटतोय गेले कित्येक. क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली, खूप मजा आली. आपल्याला हास्याच्या रोलर कोस्टर राईडवर नेणाऱ्या प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांनी आखलाय फिरायला जाण्याचा बेत, परंतु त्यांच्या या यशस्वी बेताला मिळालाय एक थंडगार ट्विस्ट. बघूया तो ट्विस्ट काय आहे. प्रसादा बोला. सई तुझा भाऊ आज हिमाचलमध्ये काय करायला आलाय माहितीये? आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट हनीमून. ही हिमाचलमधली गुलाबी थंडी, बाहेर वाहणारा गारगार वारा, पडणारा बर्फ, ह्या रूममध्ये हीटरमुळे तयार झालेली ऊब, अगदी असं रोमॅन्टिक वातावरण झालं आहे. तुम्हाला सांगतो हनीमून ही आयुष्यातली अशी गोष्ट आहे ना की म्हणजे हनीमून ही आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हो 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 हो. काय पशा बस ना आता. आपण किती वेळ ह्याच विषयावर बोलणार आहोत आणि काय तेच तेच सांगतोय, सगळ्यांना माहितीये हनीमून ही काय गोष्ट आहे ते. आणि साधारण आपण दर 4 आठवड्यांनी हनीमूनचं स्किट करतो. ते वेब सिरीज मध्ये इंटिमेट सीन करतोयस ना, त्यामुळे तुला सगळं तेच सुचतंय सगळ्यांना. सगळं बोलण्यात नको वेळ घालूस असं म्हणायचंय मला. नमा. हा बोल ना, विसरलास. ए ना ए काय नमा, यू आर लुकिंग
स्टँडिंग काय स्टँडिंग स्टनिंग 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 इश आय लव्ह यू आय लव्ह यू टू इश नमा अरे ए क्या हुआ रे ओ भाई जी लाइट चली गई है हाँ लाइट चली गई है अरे हाँ अभी इन्वर्टर ऑन किया देखो तो कभी आएगा 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 चल जाएगा एंजॉय एंजॉय अब वैसे भी लाइट की जरूरत नहीं रहती ऐसे आपले होटल ची गिली की सेकंड ची गिली काम है थी अचानक एवढी थंडी किती टेम्परेचर -8 ए बाबा ए हा भाईजी थंडी बढ गई है ओ भाईजी हीटर बंदे हीटर बंदे हीटर हीटर बंदे इन्व्हर्टर पे नाही चलता हीटर अरे हनीमून है रे ए एन्जॉय एन्जॉय ये ठंडी में बोलने वाला तो एन्जॉय हाय अरे नमा एवढा घाम का आलाय तुला पण एवढ्या थंडीत तापलेलं दूध फ्रीज मध्ये ठेव मक्कळ का होतं ते नमा थंडी 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 घुसली मला कळाली जरा थांब कळाली पैसे काय होत आहे अरे चांगली गुलाबी थंडी होती अचानक गुलाबी थंडी सुरू झाली आहे या हरकत आपण काय हाड गोठवणार थंडी झाली आय पशा या हाड गोठवणार थंडीत आपण कसा हनीमून साजरा करायचा कारण या थंडीत ना फक्त अंगावर काटाच उभा राहू शकतो टॉयलेटला गेला होतास ना मग परत कस काय लगेच हिम्मतच नाही झाली कसली एवढ्या थंडीत आतमध्ये जाऊन लुंगी काढायची हिम्मतच नाही होत आहे कळ थांबली माझी अरे देवा डोडो रे तू घाबरू नको आपण हे करूया आपण ना हे करायचं काय करतोय अरे हनीमूनला आलेला आपण पहिलं कपले ज्या अंगावर रे एकावर एक कपडे चढवतोय हरकत नाही बा मग काय म्हणते आपण उत्साह नाही कमी करायचा उत्साह तसंच ठेव मग काय आपण करूया ना मजा करूया मजा अरे जो शब्द बोलता येत नाहीये ते काय करणार आहेस मज्जा मरू दे सगळं हे हा इथून 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 विचार कर इथून इथून नमा हॅपी हनीमून हॅपी हनीमून I love you. I love you too. केवढा थंड आहेस तू केवढा थंड आहेस तू पशा जवळ आलो की उब निर्माण होईल ना माझ्या आईला ह्यानं पाखऱ्या टावल्या आता पण थंड झाल्या सगळ्या प्रमाण झालं हरकत नाही आपण करूया एन्जॉय मला नाही थंडी सहन होती यार पैसा ना आपण करूया ना एन्जॉय काय करूया कशाला हा तू प्लॅन केलास मला तिथे सांग ऐक ना हे कुठे बदा दूध कुठे बदाम तिथे ठेवले ते खेचा ना घेऊन दे ना मी नाही माझा मूड घालवलाय अरे बायको देते ना इथून विचार उत्साह नको कमी करू देते फ्लोरिंग पण थंड आहे ऐकू असं असेल नको असेल नको हनीमून ना लाजत लाजत आहे लाजत लाजत मुरडत
मी तुला एवढं खाजाय लाजत लाजत याला सांगतोस मला एवढी थंडी वाजते हनीमूनचा फील घे लाजत लाजत आहे लाजत लाजत अजून किती लाजत येऊ लाजत लाजत एक तर अशा पोझिशन मध्ये बसलाय की हाड करावं असं वाटतंय तुला लाजू त्याला सांगतो घे पकड धर गार आहे गार आहे ए ग्लास कोण गाले यार पशा हा तू हा प्लॅन केलास मला तर खरंच असं झालं यार मला नाही थंडी सहन होत हे बघा काय झालं पशा अरे आता दुधाची पण कुल्फी झाली दुधाची पण म्हणजे पाण्याची कुल्फी झाली सगळ्याची सगळ्याचीच कुल्फी झाली थंडगार झालंय सगळं वातावरण हरकत नाही उत्साह नको कमी करू आपण याच्यात पण करूया ना काहीतरी हा ऐक ना हे राहू रोमॅन्टिक राहू रोमॅन्टिक राहू लाईट पण येत नाही ऐक ना हे नमा गाणं गाणं एवढ्या ह्याच्या थंडीमध्ये नाही काय करूया गाणं गा नाचूया म्हणजे जरा उप निर्माण होईल ना खरंच होईल निर्माण होईल ठीक आहे कुठलं गाणं गाऊ गरम गरम गाणं गाऊ गरम ठीक आहे नाच पण सोबत नाचते ज्वानीच्या आगीची मोशालाती आलेली औसाच्या भयान राती काजवा उड रानात सुरात गाती दिलाचा दिल भर जीवाचा जीव लग कुठ दिस मला ना मला पस्तावल्यासारखं होतंय मला पशा इकडे येऊन कशाला आपण या थंडीत आलोय मारायला मला कळत नाही काय सांगू माझ्या मैत्रिणींना काय सांगू मी हा हनीमूनची सुरुवात अशी थंड झाली असं सांगू सगळंच गोठतंय हा दुधाचा बर्फाचा गोळा झालाय नळ उघडायला जावं त्यातून बर्फाचे तुकडे बाहेर पडतात कशाला आलो असं झालंय अर मला पशा पस्तावले आणि माझ्या नवऱ्याने सगळे 12 वाजवले सगळं हनीमूनचे असं झालंय रडू नको रडू नको ना माझ्या अश्रूंचा बर्फ झाला वाटत काहीतरी कर पशा काहीतरी कर पशा मी नाटक लिहू अश्रूंचा झाला बर्फ काहीतरी बर्फ झाले यार हे अरे अरे बर्फाचा गोळा खातात बर्फाचा डोळा खायचा तुला देख आंखों में मेरे लिए प्यार दिख रहा एवढा जवळ जवळ एव्हरेस्ट गेला डोळ्यात तुझ्या एकदा हनीमूनला इकडे हिमाचलला आणलाय सगळं किती स्वप्न रंगवली होती मी काय हनीमून साजरा करेन बट्ट्याबळ करून टाकला हनीमूनचा मजा बैजी नमस्ते ए काय रे तुझ्या भैजी इथे लाईट गेली तुला भैजी सरजी एन्जॉय कर रहे हो ना तुला थंडी वाजते का नाही मॅडम जी आम्ही तो आदत आहे थंडकी काय खातोस काय ए बघ रे शिक त्याच्याकडे विचार काय खातो ते
लाइट कधी येणार आहे परत? मॅडम जी लाइट आ जाएगी, हमारे जो मैनेजर आहे ना उन्होंने कॉल किया सी, एक दो दिन में लाइट आ जाएगी देखो। एक दो दिन? बाप रे, एक दो दिन किया सी? हां, ले वेगस कैरेक्टर पकड़ना है। अरे वाह, किया सी ले दो। आया काको? हां सर जी, ये जो वेलकम ड्रिंक है ना, वो मैं नीचे पूल गया था वो लेके आया हूँ। मगे जी दे तो, आता दे तो। पूल गया था। आप लगा? पूल गया? सर जी ना सब्जा डाला है, सब्जा उससे क्या होता है हमारी जो बॉडी है ना वो ठंड रह जाती है, गर्म नहीं होती है। वो मुद्दम कर तो कर डाला है इधर बॉडी और ठंडा कर रहा है तुम, गर्मी चाहिए बॉडी ठंडा कर रहा है। पैकेज में लिखा है देना पड़ता है सर जी। टिप सुन, क्या मालूम है एवढी थंडी असेल ना तर ऐसा पाकळा मथंत्रो पराक्कन गोट्टा। पाकळ्यांमधले पराक्कन गोट्टा ही तुझी टिप नी गाथा। ठीक है सर जी, एन्जॉय। मैडम जी एन्जॉय। लाइट बघा यार काहीतरी लवकर चालू कर लवकर। सॉरी मला अजिबात तुझ्याशी बोलायचं नाही, इथून पुढे मी येणारच नाही तुझ्या सोबत। आधी बोलला मला नाही बोलायचं। मारल्यावर चांगलं वाटतंय, थंडी जाते मारल्यावर। थंडी जाते की नाही ना? जाते। अरे जाते। अरे हनुमाना जोरात लागते बरे। अरे मस्त हे रात्र अशीच काढू आपण एकमेकांना मारून पाडू। अरे वा, अरे वा। अभिनय इतका भारी होता की तुमच्या पूर्ण स्किटभर मला सुद्धा थंडी वाजत होती। क्या बात, वेल डन वेल डन वेल डन। सई, तुम्हा दोघांना असं करावं असं वाटतंय मला। किती सुंदर परफॉर्मन्स, किती सुंदर सादरीकरण। तुम्ही किती दोघे तगडे ॲक्टर आहात, तुमच्या जगात कसं घेऊन जाता इझिली ते तुम्ही आज परत एकदा दाखवून दिलं। आणि म्हणजे आम्ही तिकडे पोचलो हिमाचलला, जेव्हा खिडकी उघडली तेव्हा वाऱ्याची झुळूक जाणवली। म्हणजे असं खूप कमी वेळेला होतं की ॲक्टरसोबत आपण जातो 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 आणि मग इतके त्या जगातले होऊन जातो की आत्ता कुठे बसलो आहे काय चाललं आहे याचा विसर पडतो। आणि तसंच झालं। हडकर आणि कंपनी टायमिंगसाठी क्या बात, लाजवाब। फार मजा आली। बनेची पण एंट्री छोटीशी होती पण खुसखुशीत होती, फार एन्जॉय केला परफॉर्मन्स, मस्त। प्रसाद प्राजक्त, सगळ्यात आधी तुझ्याबद्दल बोलायचंय। माझा ब्लेझर तुला मी दिलाय, तो वापरून जा की मला बरं। स्टँडिंग परफॉर्मन्स, आय मीन स्टनिंग परफॉर्मन्स। वा वा, क्या बात आहे, काय वातावरण निर्मिती, अप्रतिम अप्रतिम। काय एक बारीक बारीक गोष्टी, त्या दुधाची कुल्फी, तो बर्फ डोळ्यातला बर्फ, क्या बात, कमाल कमाल पंचेस होते, कमाल एक्सपिरियन्स होता। आणि ॲक्च्युली कुठे तुम्ही कुठल्या तरी उंचीच्या ठिकाणी गेला आहेत, प्रचंड उंचीच्या, आणि भयानक थंडी आहे। इतका मेक बिलीव्ह तो परफेक्ट होता, इतका परफेक्ट की क्या बात आहे, क्या बात आहे, वंडरफुल वंडरफुल। मंडळी, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब दोघी फिल्टरपाड्याच्या बच्चनकडे म्हणजे आपल्या गौरव मोरेकडे आल्यात एक कंप्लेंट घेऊन। बघूया तिथे काय धमाल घडतीये। हॅलो एवरीवन, आया मग गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा। नमस्कार नमस्कार, एमएच पोलीस स्टेशन कॉमेडी नाही पाहिजे। तुम्हाला तर माहित आहे की मी हवालदार गौरव मोरे। मी सारखा सारखं का सांगतोय हवालदार हवालदार, हे जी तुमच्या बाजूला बसतात ना ती लय वेळा विचारतात कपडे बघून आज कुठला कॅरेक्टर आहे तवा। म्हणून शी ना मला सांगायला लागतंय तवा। तर माझी पोलिसी व्यक्तिरेखा ह्याची उज्ज्वल परंपरा तुम्हाला तर माहित आहे। मागच्या वेळेला मी हवालदारच केला होता कोल्हापूरचा, तापला का तवा ह्याच्या पुढे गेलोच नाही।
आणि ऑन डिमांड आज परत मला हवालदार बनवलाय त्याच्या आईला त्याच्या. मला एक कळत नाही, मला हसवायला बोलवलं की माझ्यावर हसवायला मला बोलवलंय. असू द्या असू द्या, पण आज ज्या पद्धतीची वर्दी माझ्या अंगावर आहे आपला कुणी अपमान करू शकत नाही. हे बघा, माझ्याकडे पंचेस असतात पण आज पंचेसकट माझ्याकडे काठी पण आहे. जर का कोणी माझा अपमान करायचा प्रयत्न केला असा देतू का नाही उत्स्फूर्तपणे तवा येऊ दे. आता कोण येते ती मी ऐक तवा येऊ द्या, कोण येते तवा. नाही नाही नाही, तुला आज खाडी फोटायला पाठवली तर नाव नाही लावणार वनिता बाई. तुला दाखवतेच मी आता काय चीज आहे ते. मोठी आली चीज नाही, तुला जेल मध्ये चक्की पिसायला लावली ना तर मी पण नाव नाही सांगणार आली मोठी शाणी. या मोर्चात मी दोन आवाज ओळखीची वाटतात. काय तरी कोण हे लोक. तुला दाखवते मी, तू येत अयो आई बायको तुम्ही दोघं पोलीस स्टेशन मध्ये काय करताय. घरी सगळं ठीक आहे ना तवा. कसलं ठीक आहे, तुमच्या आईला सांगा डोक्याला शॉट द्यायचं काम नाही. माझ्या डोक्याला शॉट दिला ना तर ही सगळी बत्तीशी आहे ना घशात घाली ना. तू माझी बत्तीशी घशात घालशील आणि मी बरी बघत बसन, नाही तुझ्या झिंजा उपटल्या तर नाव नाही लावणार वनिता बाई. बाई बाई बाई, माझ्या झिंजा उपटशील मी बरी उपटून देईन तुला. माझी बत्तीशी घशात घालशील ना मी बरी बघून घेईन तुला. पोलीस स्टेशन बघितलं का नाही, एकदम सिरियस कॉमेडी नाही पाहिजे. आज सांगतो ह्या कशाला भांडतायची सांगा. पहिलं भांडायला मुळात आम्ही इकडे आलोच नाही आहे. मी तुमच्या आईची कंप्लेंट लिवायला आलाय इकडे. काय झालंय तवा. सासूबाई नाही तुम्हाला जेल मध्ये पाठवलं तर मी पण नाव नाही लावणार. माझा नवरा पोलीस आहे. पोलीस माझा पोरगा पण पोलीस आहे तवा. ऐका की ऐका की, माझा पोरगा आहे, मी लाडा कुडात वाढवलंय त्याला. माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही तवा. गौऱ्या जाणार नाहीस ना. नाही का, नाही जाणार. पटकन कंप्लेंट लिहून घे, पटकन कंप्लेंट लिहून घे. मी देव पूजेसाठी आणलेला गुलाब हिनं केसात मारलाय तवा. बघू ते की. ओहो ओ हसीना, व्हॉट अ ब्युटिफुल. पण माझ पण ऐकून घ्या ना तवा. काय झालंय. मी माझ्या मायरून आणलेलं फरसाण एका दिवसात संपवलं ना तुमच्या आईनं. खा खा खातीनी पापा, पाहिजे तेवढं पसरती बाई. 300 square foot घरात 150 square foot तर हीच जागा वापरती. आपण कुठं राहायचो, आपण कुठं जायचो बरं. सलकीचा हॉटेल. आता माझं पण ऐक, घरात कुठं चालावं फिरावं म्हटलं तर पायात येते ही नट मोगरी. अगं बाई, मी नट मोगरी हाय. कशी चिडवायली आहे मला, जमत नाही म्हणून करून दाखवती माझ्या समोर. परत कर की परत. मी नट मोगरी हाय. कसा ढुकतोय बैल. काय बोलली बैल. बैल बोलली नाही, तुम्ही बरं ऐकून घेता. डुकरा सारखं नट मोगरीच आहे. मी जर नट मोगरी असेल ना तर तुम्ही झुलता झेंडू आहे. कमिशनर साहेबाची गाडी आली. आई बैल बोलत्या, बायको रानडुक्कर बोलत्या, घेऊ तरी काय. मला ते काय माहित नाही, तू माझी कंप्लेंट लिहू रे. चांगली 2 वर्षासाठी खडी फोडायला पाठवतीला. तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या, माझी कंप्लेंट लिहून घ्या. नाही तुमच्या आईला मी माझ्या अगोदर खडी फोडायला पाठवलं तर मी पण नाव नाही लावणार. तुमची आई जाऊन नुसतं डोंगरावर बसली ना तरी त्या खड्यांची रेती होईल. माझ्या वजनावर एक शब्द सुद्धा बोलायचं नाही, सांगून ठेवती. तुम्ही माझ्या बसा. आता एकाचा पण आवाज ना पाहिजे, कळलं काय. MHA पोलीस स्टेशन एकदम सिरियस, कळलं काय. आवाज जर आला ना सांगितलंय. काय केलं. काय नाही.
काय नाही केलं आय समोर काठिया पटली समोर काठिया पटली एवढी हिंमत झाली माझ्यासमोर माझ्यासमोर काठिया पटतोयस तू नाही पटली का काठी आई मी हिला घाबरवायला काठिया पटली काय बोलला जाऊ दे की आय आहे तुम्ही मला घाबर जाऊ दे की बया 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 माझं नशीबच फुटलं ग बया आये कोणाशी लग्न लावून दिलं ग आये चार्मर सोबत ग कसं घेऊ कम्प्लेंट लिहून आय आहे ती माझी ऐका पण एकदा का जर मी कम्प्लेंट लिहून घेतली तर परत तुम्हाला मागे सरता येणार नाही चालेल चौकशीला समोर जावं लागेल तुला तर माहित आहे एकदा का आपल्याला सिंगम जागा झाला मी तर म्हणते तुमच्यातला सिंगम जागा करा नाही तुम्ही विसरूनच जाया तुमच्या आई हाय ना मी तुमची बायको कसं असतंय प्रत्येक पोलीसवाल्याला ना प्रत्येक गुन्हेगार सारखाच असला पाहिजे बघितलं कसलं टाळ्याचं वाक्य म्हणली ती टाळ्याचं वाक्य नाही नाही मला पण दाखवायचं तिला माझा हिसका तू कंप्लेंट लिहून घे दाखवा ना मग ठीक आहे घेतो कंप्लेंट लिहून आता बघा तुम्ही हवालदार गौरवमुळे सॉरी सॉरी आता हवालदारनी रजिस्टर ओपन केलंय हातात पेन घेतलाय तवा आता बघा मग लिवा की तवा तुमचं नेहमीच आहे आपलं रजिस्टर ओपन करून ठेवायचं लिवायचं कायच नाही घरच्या गोष्टी इकडे कशाला बोलती घरच्या गोष्टी हा मारतो काय मी करतोय तू लिहून घे ना कंप्लेंट लिहून घ्या मी जेव्हा घरात गाणी गात असते ना माझ्या गाण्यातल्या चुका काढते ही बघा मला जमल तसं भजन म्हणत असते मी पण हिच्यातली चरबी आहे माझ्या गाण्यातल्या चुका काढत असती आणि तुम्ही माझ्या मराठीच्या चुका काढता त्याचं काय तुझं मराठी हायच दळबद्री इकडे या आपण तिघांनी एकत्र या आपण तिघ स्किट मध्ये एकत्र असताना कुणाची मराठी चांगली ह्याच्यावर बोलायचं नाही कळलं शांत व्हा पाणी प्या थंड व्हा समोपचाराने घ्या घरी जा चला काय बोलला समोपचाराने घ्या आणि घरी जा आता काय बोला अजून सांगा की म्हणजे तुम्ही आमची कंप्लेंट लिहून नाही घेणार याच्यात काहीच मजा नाही दुसरी माझ्याकडे काय काय मी जेव्हा घरी असते ना हा ही माझी काळजी घेत नाही नवऱ्यासोबत दिवसभर मोबाईल वर चॅटिंग करत असती काय सांगते वाय पण मला एक पण मेसेज येत नाही काय करू ग आई काय केलंय ग माझा एक पण मेसेज येत नाही कुणासोबत बोलते आई काय माहिती तुझ्या गोऱ्या रंगाला भरला सांगत होते नको करूस लग्न आता काय करू तू मला मेसेज नाही करत तू केवढा तो अभिनय करता दोघ मिळून केवढा दिवसाला 50-50 मेसेज करते ना एक तरी मेसेजला ते निळी काडी येते का तुमच्या मला केला मेसेज मग आई आता बघ दूध का दूध पाणी का पाणी आताच करतो हा हे बघ मोबाईल कुठं आहे मेसेज कुठं आहे अयो आहे की मेसेज सॉरी तुझं नाव इग्नोर म्हणून सेव्ह केलंय अयो सॉरी 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 बायकोचे लाड बघा तिची चांगली चांगली नाव आईला आईचं नाव काय ठेवलंय ही तुमची अक्कल सासूबाई अहो इग्नोर काय चांगलं नाव नसतं इग्नोर म्हणजे ते वगळता येणारी व्यक्ती म्हणजे मला इग्नोर करायचं नाव ठेवले सासूबाई तुम्ही माझं नाव इग्नोर ठेवलं आता तू डिस्टर्ब करते मला तुम्ही करू काय नाव आहे कोणाशी लग्न करून दिलं का आहे चार्मर सोबत सॉरी जाऊ दे झालंय संपलंय जागी घरला तवा घरला जाते आणि तुमच्या आईच्या डोक्यात तांब्याच घालती ही माझ्या डोक्यात तांब्या घालणार पाण्याने भरली कळशीच घालेन तुझ्या डोक्यात मोठी मी पण हांडा घालीन ना टाकी भरलेली टाकी आहे टाकीच घालेन तुझ्या डोक्यात काय झालं तेव्हा एवढं भांडायला कशाला एवढं भांडताय कशाला एवढं भांडताय म्हणजे निदान त्या भांडण पाहिजे तरी तुम्ही घरी याल त्या चौकशी पाहिजे तरी तुम्ही घरी याल तुमचे पाय आपल्या घराला तरी लागतील आम्हाला काही भांडायचं नाही आम्ही मुद्दाम भांडण केलं आणि इथपर्यंत तुम्हाला दाखवायला आणलं अरे बाबा त्या सरकाराला सांग आम्हाला पण संसार असतोय घर असतोय बायको असती आई असती बहीण असती आम्हाला पण सुट्ट्या द्या त्यांना पण आमची गरज आहे हानली का तुझा आज वाढदिवस आहे ड्युटीच्या नंतर विसरलोच की आज माझा बर्थडे आहे म्हणून नाही तू तर आम्हाला एक द्या त्याला
अयो केक आणलाय असं आहे की कसं आहे म्हणजे असंच आपलं गंमत केली. अयो मी बनवलाय. काय केक आणलाय, एक नंबर केक आहे. एक नंबरच आहे. हवालदार साहेब, आता तर माझी कंप्लेंट लिहूनच घ्या. काय माझ्या नवऱ्यासाठी बनवलेल्या केक वरची चेरी माझ्या सासूबाईंनी खाल्ली. अशी मिरची लागते मग तिला माझ्या पोराच्याच पगारात होता ना केक. वा वा, मस्त जुगलबंदी रंगलेली, कमाल. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई, खूप गोड परफॉर्मन्स होता. वने, तू कधी गौरवची पार्टनर होतेस, कधी बायको होतेस, कधी काकू होतेस, आज आई झालीस. म्हणजे तुला कुठल्याही रूपात ढकला, तू ते रूप छानपैकी धारण करतेस. साखर मिसळावी तशी तू पाण्यात मिसळतेस. फार मस्त भाषा पण मस्त होती. शिवाली फार सुंदर. वनिता आणि गौरव पुढे त्यांच्याच ताकदीनं उभं राहणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे, पण तू ती लीला आज केलीस त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. गौरव मस्त, मागच्या वेळेपेक्षा खूप चांगली कोल्हापुरी बोललास तू आज. खूपच सुंदर, मस्त मजा आली. किती गोड प्रसाद. काय म्हणजे वनितानी एकूण किती वेळा पदर खोचायचा प्रयत्न केला ते मोजतो. 178. फार गोडवा होता त्या स्क्रिप्टमध्ये. आणि त्यानंतर खरं तर मला असं वाटतं की आपण फक्त बोलतो पोलिसांबद्दल, पण ते जे करतात पोलीस बंधू आणि पोलीस भगिनी, त्याचं मोल आपण फक्त बोलण्यातनं नाही व्यक्त करू शकत. त्यांचं काम खूप मोठं आहे. मला असं वाटतं आज आपल्या अख्ख्या मंचाने उभं राहून त्यांना सॅल्यूट करूया. आणि आता जाणून घेऊया आजचा हा भाग आपल्या दर्दी हास्यरसिकांना कसा वाटलाय. झालेल्या भागाबद्दल आपण नेहमीच बोलतो. आज एका व्यक्तीबद्दल पर्टिक्युलर मला बोलायला आवडेल. येस प्लीज, येस. मला बोलायचं आहे गौरव मोरे विषयी. ओव्हरऑलच आपण स्किट्समध्ये गौरवचा बरेचदा अपमान करतो आणि तो अत्यंत स्पोर्टिंगली घेतो सुद्धा, एन्जॉय करतो. त्याच्यावर 80% पंचेस अवलंबून असतात. पण आज तुझ्याबद्दल विशेष बोलण्याचं कारण असं की तुझा एक इंटरव्ह्यू पाहिला, त्यात तू खूप छान बोललास. हळूहळू तुझे विचारही प्रगल्भ होत चाललेत, याचा मला खूप आनंद होतोय गौरव. आणि तुझ्यावरती 90s चित्रपटांचा खूप पगडा आहे असं त्यात तू म्हणालास. आणि काही काही वेळेला तर तू 2.5-3 तास उभं राहून चित्रपट पाहिलेले आहेत असंही तू म्हणालास. यानिमित्ताने मी तुला या शुभेच्छा देतो की येणाऱ्या दशकातल्या यंगस्टर्सवरती तुझा पगडा पडावा आणि तुझ्या चित्रपटांना एवढी गर्दी व्हावी की त्यांना तुझे चित्रपट 2.5-3 तास उभं राहून पाहायला लागावेत. अशा शुभेच्छा. I love you. We love you. We love you all. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे राम राम म्हणण्याची. तेव्हा भेटत राहूया सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता. आम्ही घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.